गणपती बाप्पांसाठी घरच्या साहित्यामधून एकदम मऊ लुसलुसीत असे गव्हाच्या पिठाचे मोदक आज आपण शिकणार आहोत। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण लगेच बघूयात। आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबायला विसरू नका। नमस्कार, मी दीपाली, दीपाली रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। गव्हाच्या पिठाचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागेल 3 वाटी गव्हाचं पीठ, ही आपली रेग्युलर वाटी आहे, याचं मेजरमेंट घेतलेलं आहे मी, 2 वाटी गूळ किसून घेतलेलं आहे, 1 वाटी खोबरं बारीक वाटून घेतलेलं आहे, 1 ते 1.5 वाटी साजूक तूप, आवडीप्रमाणे 2 ते 3 चमचे ड्राय फ्रूट्स, 1/2 चमचा वेलची पूड, चवीपुरतं थोडंसं मीठ, 1/2 चमचा जायफळ, 1 चमचा खसखस। गॅसवरती कढई तापलेली आहे, यामध्ये आपण खसखस भाजून घेऊयात। या खसखसमध्ये आपण थोडंसं तूप घालूयात आणि या तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेऊयात। खसखस भाजलेली आहे, मी गॅस बंद केलाय, हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। वाटीमध्ये सर्व ड्रायफ्रुट्स आपण घालून घेऊयात आणि हे ड्रायफ्रुट्स आपण ह्या साजूक तुपामध्ये थोडेसे परतून घेऊया। ड्रायफ्रुट्स व्यवस्थित परतलेले आहेत, आता आपण गॅस बंद करूयात आणि हे एका वाटीमध्ये काढून घेऊया। गॅसवर कढई तापलेली आहे, याच कढईमध्ये आपण गव्हाचे पीठ भाजून घेऊयात। या पिठामध्ये आपण साजूक तूप घालून घेऊयात आणि 10 ते 15 मिनिटांसाठी आपण मीडियम फ्लेमवरती हे मिश्रण हलवून घेऊयात। 10 मिनिट झालेले आहेत, आपण या पिठामध्ये आणखीन 1/2 वाटी साजूक तूप घालूयात। आणखीन 5 मिनिट आपण हे पीठ व्यवस्थित परतून घेऊयात आणि या पिठाचा छान खमंग असा वास यायला लागलेला आहे। गॅसचा फ्लेम आपला मीडियमच आहे। हे पहा, 15 मिनिट झालेले आहे, यानंतर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे पीठ थंड होईपर्यंत आपण गूळ परतून घेऊयात। गॅसवरती कढई तापलेली आहे, त्यामध्ये आपण हा चिरून घेतलेला गूळ परतून घेऊयात। हा जो गूळ आहे तो व्यवस्थित विरघळतो आहे। या विरघळलेल्या गुळामध्ये आपण खोबऱ्याचा कूट घालून घेऊयात, वेलची पूड, विपुरतं मीठ आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपण गव्हाच्या पिठामध्ये ओतून घेऊयात। मिश्रणात आपण खसखस आणि ड्रायफ्रुट्स घालून घेऊयात। सगळ्यात शेवटी आपण जायफळ पूड घालणार आहोत। गुळाचा कोणताही पदार्थ करताना जायफळ पूड ही खूप महत्वाची असते। हे मिश्रण आता आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात। मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, मी आता गॅस बंद केलाय, मोदक तयार करून घेऊया। मी एक मोदकासाठी मोल्ड घेतलेला आहे आणि याला मी ऑलरेडी तेल लावलेलं आहे। हे जे आपलं मिश्रण आहे हे गरमच आहे, हे साचामध्ये हे मिश्रण भरून आता आपण हा मोदक तयार करून घेऊयात। हे पहा, आपल्याला हे असं अलगद काढायचं आहे। हे पहा, आपला मोदक बनून रेडी आहे। आपण सर्व मोदक तयार करून घेऊया। गणपती बाप्पांसाठी गव्हाच्या पिठाचे मोदक आपले बनून रेडी आहेत, तुम्ही हे गणपतीसाठी जरूर बनवा।
वीडियो आवडल्यास कमेंट करा, त्याचबरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। फेसबुक आणि इंस्टाग्राम लाई फॉलो करा।